चला आता आपण या गणपतीच्या पायथ्याच्या इकडे जाऊया आणि मी तुमच्याबरोबर ही कड्यावरच्या गणपतीची गोष्ट एक छानशी तुमच्याबरोबर शेअर करतो. या नाही इथून आहे. नाही पेप फोर्ट दिसतो ना तो. वाह.
नमस्कार, वेलकम टू ट्रॅव्हल टेल्स विथ गौरव। आज आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहोत, मी आत्ता जिथे बसलो आहे तो आहे कड्यावरच्या गणपतीचा पायथा, आणि इथे वारा खूप जोरात सुटला आहे। तर आज माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे, ज्याला तुम्ही पहिल्या व्लॉगमध्येही बघितलं असेल, ज्याचं नाव राजेश लाड, आणि ही इज अ सायकलिस्ट। तर आजचं इकडे येण्याचं कारण की कड्यावरच्या गणपतीची काही माहिती गोळा केली आणि विचार केला की तुमच्याबरोबर ती शेअर करणं गरजेचं आहे। तर आज आपण इकडची माहिती गोळा करूया। जी काही माहिती पुस्तकांच्या द्वारे किंवा ऑनलाईनच्या द्वारे मला गोळा करता आली, जमा करता आली, ती मी माहिती जमा केली आणि ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। ही सगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करतो। चला आता आपण या गणपतीच्या पायथ्याच्या इकडे जाऊया आणि मी तुमच्याबरोबर ही कड्यावरच्या गणपतीची गोष्ट एक छानशी तुमच्याबरोबर शेअर करतो। या स्टार्ट। तर कड्यावरच्या गणपतीची माहिती ही आहे, सर्वात पहिले मी जिथे उभा आहे हा आहे गणपती बाप्पाचा पाय। तर हे तुम्ही बघू शकता, हे जे इकडे दिसत आहेत हा राईट साईडचा लेग आणि हा लेफ्टचा, हे दोन्ही पाय आहेत आणि मी अगदी कड्यावरच्या बाप्पाच्या अगदी मधोमध उभा आहे। बाप्पा मला दिसतो आहे पण चेहरा दिसू नाही शकत आहे, कारण की हा इथे ही जी पूर्ण दरी आहे आणि ही जी स्पेशली जागा आहे ही एवढीच आहे जेणेकरून मी जर या बाजूला गेलो तर अगदी दरी आहे, त्याच्यामुळे मला गणपतीचा चेहरा दाखवता येत नाही। पण मी तुम्हाला चेहरा नक्कीच दाखवतो। आपण त्या तिकडे एक जो कॉर्नर आहे पुढे, त्या कॉर्नरला जाऊन आपण गणपती बाप्पाचा चेहरा बघूया आणि मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो। तर इथे हा छानसा असा उंदीर मामात केलेला आहे आणि ही बाजू जी आहे तिकडे तुम्हाला अगदी जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे कळेल का बाप्पाचा अगदी हात वरती दिसतोय, मी तुम्हाला दाखवतो। तर इथून एक्झॅक्टली मला व्ह्यू असा घ्यावा लागतोय जेणेकरून तुम्हाला हात आणि गणपती पूर्ण दिसेल। तर आता मी तुम्हाला त्या कोपऱ्यावर नेतो जिथून तुम्हाला गणपतीचं पूर्ण व्ह्यू दिसेल। तर हा पूर्ण परिसर आता जो आहे हा सकाळी पूर्णपणे धुक्यामध्ये होता आणि खूप जास्त काळोख असल्यामुळे मला सकाळी एवढं शूट नाही करता आलं, पण जे काही शॉट्स मी घेतले ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो। आणि आता गणपतीची माहिती अशी की राजाराम खडे नावाचे इथे नेरळ माथेरानची ट्रेन चालते, त्या मोटरचे ड्रायव्हर इकडे होते आणि ते मोटर चालवताना, म्हणजे माथेरानला मोटर चालवताना त्यांना असा, म्हणजे आपल्याला कसं गणपती हा कुठल्याही आकारामध्ये दिसतो, कधी फुलामध्ये दिसतो तर कधी आपल्याला नारळामध्ये दिसतो, तर प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे हे आपल्याला दिसतं। तसंच त्यांना एक दिवशी मोटर चालवताना हा जो पूर्ण कडा आहे हा पूर्ण कडा त्यांना एका गणपतीच्या रूपात दिसला। तर त्यांना असं वाटत होतं का कुठेतरी एक अंधश्रद्धेचाही भाग येतो आणि कुठे भाग येतो का आपल्याला असं वाटतं का कुठून तरी आत्मनं का हा नक्की बाप्पाच आहे का इकडे काय असू शकतं का, तर असं त्यांच्या बरेच दिवस मनात चालत होतं। काही दिवसांनी असं झालं का ते माथेरानची मोटर नेरळपासून इथे चालवताना त्यांच्या इंजिनमध्ये एक उंदीर मामा आला आणि त्या उंदीर मामांनी मोटर चालवत असताना त्या मोटरीमधनं या कड्याच्या बाजूला जेव्हा गाडी येते त्या बाजूला, तर त्या बाजूला त्यांनी झेप घेतली, त्यांनी उडी मारली। उडी मारल्यावर त्यांची नजर पुन्हा या कड्यावरच गेली। त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं, त्यांनी माथेरानमध्ये हे भरपूर लोकांमध्ये म्हणजे हा विषय मांडला आणि त्यानंतर या कड्याला हे रूप आलं, तेव्हा ह्या गणपती बाप्पाला कड्यावरचं गणपती असं मानलं जातं। आणि जी मूर्ती मी तुम्हाला आत्ता दाखवली तिकडे खाली ती बाप्पाची मूर्ती आहे। तर इथे येण्याचं कारण हेच होतं का मी बदलापूरमध्ये राहत असून हे साधारण अंतर मला 2 तासाचं आहे, तर मनामध्ये ही इच्छा होती का गणपती बाप्पाला येऊन भेट द्यावी आणि त्याची माहिती गोळा करावी। तर ही त्या बाप्पाची माहिती आहे। तर मला असं वाटतं तुम्हीही इकडे या, इथूनचा परिसर म्हणजे हा शब्दात मी नाही तुम्हाला सांगू शकत, पण तुम्ही इकडे या आणि ह्या पूर्ण व्ह्यूला
तुम्ही एकदा नजर द्या. आणि आय वुड सजेस्ट का मॉर्निंगच्या वेळेस जर तुम्ही याल, म्हणजे मी साधारण 5 वाजता प्रवास चालू केला, इथे येईपर्यंत 7:30-8 तर मला झालेच, तर हा सगळा परिसर तुम्हाला सकाळी बघण्यासारखा आहे. तर सकाळी या आणि या जागेचा आनंद घ्या, पूर्णपणे व्ह्यू एन्जॉय करा. आणि हा आहे कड्यावरचा बाप्पा. तर आता मी ह्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवतो. या तर जसं मी म्हणालो, माझ्याबरोबर माझा मित्र आहे राजेश लाड. हा राजेश, तुम्ही ह्याला ओळखलं असेल, आपण बदलापूरच्या वॉच टॉवरला जेव्हा व्लॉग बनवलेला तेव्हा राजेशनी मला त्या गोष्टीची माहिती दिलेली, आणि आता राजेशनीच मला इकडे आणले. तर राजेशला पण या गोष्टीची इकडची माहिती होती म्हणून त्यांनी इकडे आणले. तर आम्ही आता एका कॉर्नरला आलेलो आहोत, हा देवळाच्या बाजूचा अगदी हा जो बाप्पा आहे, आता तुम्हाला एक्झॅक्टली बाप्पाची सोंड, हात आणि डोळा वगैरे दिसत असेल, ते पाय आणि खाली देऊळ आहे हा उंदीर मामा. आणि ही पायवाट जी येते ती इथे संपते या कॉर्नरला. तर आता जर मी या कॉर्नरला आलो तर इथून हा जो कम्प्लीट माथेरानचा व्ह्यू आहे हा आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे दिसतो आपला कड्यावरचा बाप्पा. मला नक्की कळवा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आणि आवडलं तर कम्प्लीट खूप जास्त प्रेम द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत ही माहिती पोचू दे का बाप्पाची इकडे मूर्ती किंवा बाप्पा इकडे कसा आला आणि त्याची पुढची माहिती काय आहे. आणि इथूनचा व्ह्यू तर तुम्ही एन्जॉय करतायच, की मस्त आनंद घ्या. चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जाताना माथेरानचा जो उतार आहे त्याचे काही शॉट्स मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करतो, ते पण एन्जॉय करा. आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर स्टेईंग विथ मी, आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आपण 500 पुढे आकडा पार केलेला आहे, असंच प्रेम करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, आणि या टायमाला आपण कुठेतरी एक ऑफबीट प्लेसवर जाऊया जिथून जी माहिती अजून कुठे नाही आहे, कुठल्या व्लॉगमध्ये नसेल, पण अशी काही एक माहिती गोळा करूया आणि ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करतो. चला आपण भेटूया लवकर. मी गणपती बाप्पा मोरया म्हणून हा व्लॉग इकडे संपवतो. धन्यवाद, सी यू, टाटा, बाय बाय. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे. प्रवासाच्या आधी इथे भयंकर वारा आहे, खूप थंडगार वारा आहे, त्याच्यामुळे थंडी भरलेली आहे. मी जॅकेट घालूनही मला थंडी भरले. तर आता मी तुम्हाला बाप्पाच्या अगदी ऑपोजिटला जे डोंगर आहेत त्याचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही बाप्पाची पाठची बाजू आहे पूर्ण, बाप्पा या बाजूला आहे, आणि ह्या रस्त्याने आपण इकडनं आलो. तिथे जो दगड आहे जो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, तिकडे लिहिलेलं आहे संकल्पना कैलासवासी राजाराम खडे, तर त्या काकांचं इकडे नाव लिहिलेलं आहे. आणि हा तो डोंगराचा परिसर आहे. जर इथून तुम्हाला तुम्ही बघू शकता तर ते जे पाणी तुम्हाला दिसतंय तो ते मोरबे धरण आहे. तिथे वरती तिथे एक छोटंसं देऊळ आहे आणि तो फोर्ट आहे. त्या फोर्टचं नाव काय होतं, मला त्या फोर्टचं नाव खरंच लक्षात नाही आहे, पण ते फार पीवरनं काहीतरी एक नाव स्टार्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि आता हा ह्या रस्त्यावरनं आपण परतीचा प्रवास, आणि मी तुम्हाला वरनं जो डोंगर होता बाप्पाच्या अगदी समोरचा त्या ट्रॅकवरनं मी तुम्हाला बाप्पाचा एक्झॅक्ट पूर्ण जी मूर्ती आहे त्याचा मी तुम्हाला चेहरा दाखवतो. चलो देखते है. तर आता आपण जेवढ्या पायऱ्या उतरलेलो तेवढ्याच पायऱ्या चढतोय, पण आता खूप जास्त स्टीप आहे. उतरताना काय वाटलं नाही, चढताना दम लागलाय. राजेश वरती चालतोय, पोचलाय वरती. आपण आलेलो आहोत वरती. आता ट्रॅकमधनं चालतोय आम्ही, दम लागलाय भरपूर. आता आपण ज्या पॉईंटला चाललो आहे तिथून तो बाप्पा पूर्णपणे दिसतो, एकदम विजिबल आहे. राजेश कसं वाटलं येऊन? मस्त.
अजून काही दोन शब्द तू असेच ब्लॉग बनवत जा, नवीन नवीन इन्फॉर्मेशन देत जा. यस, हे सगळं राजेशला माहिती होतं. राजेश माझ्या तोंडातून ऐकायला, म्हणजे त्याला ऐकायचं आहे की गौरव असं काहीतरी बोलेल, त्याच्यामुळे जस्ट व्लॉगमध्ये काहीतरी बोलायचं म्हणून दोन शब्द टाकायचे आपण, आहे की नाही? आय गेस आपण टाकू. तुम्ही एक मिनटं, ह्या बाप्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा बाप्पा माथेरानला जाताना तुम्हाला कुठूनही दिसणार नाही, तो कुठूनच व्हिजिबल नाही आहे. म्हणजे आत्ता मला वाटलं, आम्हाला वाटलं का आम्ही वरती चढून आल्यानंतर बाप्पा आम्हाला असं कुठेतरी त्या टर्निंगवर दिसेल, पण इथूनही या बाजूनी कुठूनही तो व्हिजिबल नाही आहे. आता मी ट्रॅकचा जो वरचा जो फेरा आहे तो तुम्हाला दाखवतो. सो ट्रॅक असा, हा माथेरानचा पूर्ण डोंगर ट्रॅक असा पूर्ण फिरून जाऊन तिकडे एक देवळासारखं असं एक छोटीशी घंटा बांधले, आणि आय गेस तोच पॉइंट आहे जिकडनं बाप्पा असा सुंदर तिकडनं व्हिजिबल होईल. चलो देखते. मागच्या एंट्रन्सला तिथे जशी घंटा होती इथेही तसंच आहे, पण इथून तुम्हाला आता क्लिअरली बाप्पा दिसेल. आय विल शो यू. सो तो आहे गणपती बाप्पा. हा आहे कड्यावरचा गणपती. आम्ही ट्रॅकमध्ये उभे आहोत. आपण मगाशी तिकडनं शूट करत होतो, हा कड्यावरचा बाप्पा आहे. वा, आणि हा पूर्ण एक बाप्पाची पूर्ण मूर्ती अशी पेंट केलेली आहे, पण तो एक असा दगड आहे पूर्ण जो गणपती बाप्पाच्या आकाराचा आहे, आणि त्याला राजाराम खडे काका यांनी त्याला गणपती बाप्पाचा आकार दिला. तर खूप मस्त वाटलं इकडे येऊन, आणि अजूनही खूप छान वाटतंय कारण की अशा काहीतरी ट्रेलवर आम्ही उभे आहोत. ही पूर्ण अशी माथेरानची ट्रेल आहे आणि एवढा सुंदर परिसर. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा आपला बाप्पा, आणि आता आपण बाय करूया व्लॉगला. चलो सी यू, बाय. भेटूया म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये आपण असं भेटू, आणि अशाच काही जागेवर जाऊया जिकडची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असेल आणि जी तुम्हाला दिल्याबद्दल, म्हणजे तुम्ही जेव्हा कुठे व्हिजिट कराल तर तुम्हाला चार गोष्टी अजून माहिती असतील तिकडच्या. तर एवढंच सांगणं आहे, अजून काय नाही. चलो देन, सी यू, बाय. मस्त ऊन पडलं एकदम छान, अशा डोंगराच्या कपारीतनं सगळं ऊन असं अंगावर येते. कदाचित आपल्याला माथेरानची ट्रेन बघायला मिळेल, म्हणजे आय एम नॉट शुअर कारण की मला टाईम माहीत नाही आहे, पण जर ट्रेन आली तर ती याच ट्रॅकवरनं आपल्याला दिसेल. बघूया, आपलं लक चांगलं असलं तर आपल्याला ट्रेन बघायला मिळेल. तर मी असं म्हणेन, जी लोक इकडे येत आहेत कृपया गाडी चालवताना इथे बिलकुल मस्ती करू नका, नीट या, मजा करा आणि घरी व्यवस्थित जा. छोटे छोटे झरे लागलेत मस्त. कसा वाटला व्ह्यू कमेंट मध्ये कळवा.
नुसतं कळू नका, शेअर पण करा. फार मोठी वानरं बसलेली आहेत. नाही नाही कुछ नाही करेंगे, आराम से जाओ. ध्यान मत देना उनके पास. खूप मोठी मोठी वानर आहेत, अगदी अशी 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 बिल्डर वानर आहेत. कॅमेरा त्यांच्यासमोर चालू नाही करता येते. चुकून बिचारा माझा गोप्रो नेला तर मला पुढचे ब्लॉग नाही टाकता येणार. तर आपण आता पोचलो आहोत एंडिंगला. हा आहे एंड. तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला बघितलं असेल का आपण गाडी जिकडे पार्क केली आपण त्या रूटला आलेलो आहोत. आणि हे असे काही टर्न आहेत माथेरानचे. कृपया सांभाळून गाडी चालवा. कड्यावरच्या गणपतीला जायला येताना इकडे इन्फॉर्मेशन दिले का कड्यावरच्या गणपतीला कुठल्या ट्रॅकवरनं जायचं आहे? गाडी लावली इथे ॲक्टिवा घेऊन वरपर्यंत चढलो आहे. आता आपण खाली जाताना व्ह्यू बघूया आणि इकडनं आपला ब्लॉग संपूया. तर ह्याच सगळ्या प्रवासानंतर मी तुम्हाला आता बाय बाय करतो आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू, बाय.